नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 17वा लेसन, ज्याचं नाव आहे जैव तंत्रज्ञानाची ओळख, म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी विषयी आपण इथे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितले त्याप्रमाणे बायोटेक्नॉलॉजीने फार मोठी उत्क्रांती घडून आणली मानवी जीवनामध्ये, किंवा आपलं जे क्रॉप निघतं, पीक निघतं, आपली लोकसंख्या खूप अपाट वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात ऍग्रीकल्चर प्रोड्यूस आपल्याला तयार करायचं आहे, आणि म्हणून बायोटेक्नॉलॉजीच्या जोडीने हायब्रिड अशी बियाणे आलेली आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्येच पीक तयार होतं आणि आपली सर्वांची पोटापाण्याची गरज फुलफिल होते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे जाण्यापूर्वी लक्षात घ्या की आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं की पेशींपासून ऊती तयार होतात, म्हणजेच पेशी हे कार्यात्मक आणि रचनात्मक लहानात लहान एकक आहे. कोणाचं? तर आपल्या शरीराचं. म्हणजे मानव निर्मिती किंवा कोणत्याही प्राण्याची निर्मिती होण्यापूर्वी पेशी हे ज्याचं बेसिक युनिट आहे, या पेशींपासून ज्यांचं कार्य सेम आहे असा जे पेशींचा समूह तयार होतो त्यांना ऊती असं म्हणतात, त्याच्याशी सुद्धा आपण जाणून घेतलं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पेशींचे ऊतींचे चार प्रकार बघितले, त्या ऊतींच्या चार प्रकारच्या इमेजेस सुद्धा आपण पाहिल्या, आणि त्याच्यानंतर अभिस्तर ऊतीला आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्याविषयीच अभिस्तर ऊतीचे काही प्रकार जे आहेत त्या प्रकारांविषयी आपण या सेशनमध्ये बोलणार आहोत. चला तर मग पाहूया जैव तंत्रज्ञानाची ओळख, याच्यामधील सेशन दुसरा. आता बघा, अभिस्तर ऊतीविषयी आपण जाणून घेतलं. या संरक्षक ऊती आहेत, सर्वात बाहेरच्या भागामध्ये अभिस्तर ऊती असतात. आता अभिस्तर ऊतीचे काही प्रकार पडतात, त्या प्रकारांमध्ये बघा, पहिली आहे सरल पट्टिकी अभिस्तर, म्हणजे स्क्वॅमस इपिथेलियम. ह्याची आकृती आपल्याला दिसते त्याप्रमाणे ती रचना त्याची असते. ह्या कुठे असतात? तर तोंड, अन्ननलिका, रक्तवाहिन्या, फुफ्फुसातील वायुकोश यांच्या आतील बाजूमध्ये अशा प्रकारच्या सरल पट्टकी अभिस्तर असतात. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की आपण अभिस्तर ऊतींचे प्रकार बघतोय. एकूण चार प्रकारच्या ऊती आहेत, त्याच्यापैकी अभिस्तर ऊतीला आपण सुरुवात केलेली आहे. आता या सरल पट्टकी अभिस्तर ऊतींचं स्वरूप हे पातळ असतात, बारीक चपट्या पेशींचे अर्धपारपटल म्हणजे अस्तर, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे ते. कार्य काय? त्या ठराविक पदार्थांचंच फक्त वहन केलं जातं, म्हणून त्याला अर्धपारपटल किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतात. दुसरी आहे स्तरित पट्टिकी अभिस्तर, याला स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम असं म्हटलं जातं. त्याची रचना बघा आपल्याला आकृतीमध्ये दिसते. त्वचेच्या बाह्य स्तरात ह्या ऊती असतात आणि ह्यांचं स्वरूप पेशींचे एकावर एक असे अनेक थर बघा आपल्याला दिसतंय, पण इथे पेशींचे अनेक थर एकमेकावर असलेले त्याच्यामध्ये तयार झालेले आहेत, त्याच्या स्तरित पट्टिकी अभिस्तर. आता यांचं कार्य काय आहे? तर अवयवांची झीज रोखायचं आणि संरक्षण करण्याचं महत्वाचं काम या स्तरित पट्टिकी अभिस्तर या ऊती करत असतात. तर ग्रंथील अभिस्तर म्हणजे ग्लँड्युलर इपिथेलियम यांची रचना बघून घ्या. त्वचेच्या आतील स्तरामध्ये ह्या पेशी असतात, ह्या ऊती असतात. पेशीमध्ये सावक पदार्थाने भरलेल्या पुटिका म्हणजे व्हेसिकल्स, याच्यामध्ये असं स्त्रावक पदार्थ म्हणजे काय, त्याच्यात सिक्रिशन जे असतं त्यांनी भरलेल्या पुटिका म्हणजे व्हेसिकल्स, जसं बॉल्गी कॉम्प्लेक्स मध्ये आपण व्हेसिकल्स बघितले त्याप्रमाणे ह्या व्हेसिकल्स असतात. आणि यांचं कार्य घाम, तेल म्हणजे मेलेनिन जे स्त्रोत होतं ते तेलकट आपली बॉडी करतं, आणि त्याच्यामुळे घाम, तेल, श्लेष्मल म्हणजे म्युकस किंवा इतर स्त्राव स्त्रवण्याचं महत्वाचं काम ह्या ग्रंथील अभिस्तर होती ग्रंथील अभिस्तर करत असतो, म्हणजे ग्लँड्युलर इपिथेलियम करत असतो. आता स्तंभीय अभिस्तर बघा, कॉलम सारखी त्याची रचना आहे, कॉलमनर इपिथेलियम नाव असल्यामुळे. आतड्याच्या अन्न मार्गाचा आतील स्तर म्हणजे आतड्याचा किंवा अन्न मार्गाचा आतील स्तर या स्तंभीय अभिस्तराने बनलेला असतो. यांचं स्वरूप बघा, खांबासारख्या उभट पेशी, शोषणाचे कार्य चालणाऱ्या ठिकाणी वरच्या भागात या पेशींच्या घड्या असतात, अशा प्रकारच्या घड्या आपल्याला दिसतात. आता पाचकरस स्त्रवणे, पोषण द्रव्यांचे शोषण करणे हे महत्वाचे काम या स्तंभीय अभिस्तरामार्फत केलं जातं. रोमक ह्या नावावर आपल्याला कळतं की इथे हेअर लाईक स्ट्रक्चर असणार, जे केसांसारखं स्ट्रक्चर असणार, याला नाव आहे सिलिएटेड इपिथेलियम. यांची रचना म्हणजे आपल्या नाकामध्ये वगैरे केस असतात, पार्टिकल्स म्हणजे धुलीकण जाऊ नयेत म्हणून, तर ह्या ठिकाणी त्यांची रचना असते. श्वसन मार्गाची आतील बाजू, पेशींना केसासारखी रोमके असतात, रोमके म्हणजे केस लाईक केसांचं सारखं स्ट्रक्चर असतं. आता याचं कार्य काय? तर श्लेष्मल द्रव्य व हवा पुढे ढकलून श्वसन मार्ग मोकळा करणं, म्हणजे श्लेष्मल द्रव्य जर मध्ये आलं तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, सर्दी झालेली असेल त्यावेळेला आपल्याला ते कळतं. मग अशा वेळेला हे जी रोमक किंवा सिलिएटेड इपिथेलियम आहे ते अशा प्रकारचा जो द्रव्य आहे तो पुढे ढकलतो आणि श्वसन मार्ग मोकळा करतो आणि हवेला सुद्धा तो पुढे ढकलतो. याच्यामधून पुढे बघा नाकामधून घनाभरूफ अभिस्तर म्हणजेच क्युबॉइडल इपिथेलियम. तर रचना पण बघा कशी दिसते, घन स्वरूपात दिसते. रुक्क नलिका किंवा लाळ ग्रंथी, रुक्क नलिका म्हणजेच काय तर किडनीची नलिका, त्याच्या लाळ ग्रंथीमध्ये अशा प्रकारची रचना आपल्याला आढळते. या घनाकृती पेशी आहेत आणि याचं कार्य मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे, म्हणजेच किडनीमध्ये आपल्याला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये असलेलं 5 लिटर रक्त
नेफ्रॉन द्वारा त्याला फिल्टर केलं जातं. त्याच्यामध्ये असलेल्या ग्लोमेरुल्स म्हणजे बोमन संपुटामध्ये असलेलं जे ग्लोमेरुलस आहे त्याच्यामधून हे फिल्टर केलं जातं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 190 लिटर रक्त या पूर्ण दिवसभरामध्ये आपल्या किडनी फिल्टर करत असतात. म्हणजे 5 लिटर रक्त आपल्या शरीरामध्ये आहे ते 400 वेळा किडनीमध्ये जातं आणि त्याच्यातून साधारण 1 ते 1.9 लिटर इतकी युरिन आपण बाहेर फेकत असतो आणि बाकीचं सर्व जे मटेरियल आहे ते परत एकदा ऍब्झॉर्ब केलं जातं. ते आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी या घनाभरूप अभिस्तर म्हणजे क्युबॉइडल एपिथेलियमचं महत्वाचं कार्य आहे. आता बघा अभिस्तर ऊती या सरळ ऊती का आहेत, कारण त्या सिंपल स्ट्रक्चर त्यांचं आहे, एकाच प्रकारच्या ऊतींपासून त्या सेल पासून त्या बनलेल्या आहेत म्हणून त्याला अभिस्तर म्हणतात. आपण ह्याच्याविषयी पहिल्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. रक्ताच्या कायमस्वरूपी काच पट्टीचे संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने निरीक्षण करा, तुम्हाला काय दिसेल. आता ह्याच्यामध्ये विविध प्रकारच्या विविध रंगाच्या व आकारांच्या पेशी इथे एकत्र मिसळलेल्या आहेत. म्हणजे रक्त हा एक जटिल ऊतींचा प्रकार आहे, एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. रक्ताची आपण जर कायमस्वरूपी म्हणजे परमनंट स्लाइड तयार केलेली असते ती जर बघितली, त्याच्यामध्ये प्लेटलेट्स दिसतील, त्याच्यामध्ये आपल्याला थ्रोम्बोजन दिसतील, त्याच्यानंतर आपल्याला व्हाइट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स अशा बऱ्याच प्रकारच्या सेल्स तुम्हाला तिथे दिसतील. आणि म्हणून ही एक जटिल ऊतीचा प्रकार ह्याला रक्ताला म्हटलं जातं, म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू तो आहे. संयोजी ऊती म्हणून बघूया आपण. कनेक्टिव्ह टिश्यू शरीराचे वेगवेगळे भाग एकमेकांना जोडणाऱ्या ऊती म्हणजे संयोजी ऊती. म्हणजे आपल्या शरीरात जे वेगळे भाग आहेत त्यांना एकमेकांना जोडणारी जी कोणती ऊती आहे, जो कोणता टिश्यू आहे, त्यालाच संयोजी ऊती असं म्हटलं जातं, कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलं जातं. या ऊतींतील पेशींची रचना सैलसर असून, म्हणजे जशी आपण अभिस्तर ऊती बघितल्या त्या एकमेकांना चिकटलेल्या असतात, पण संयोजी ऊतीमध्ये तसं नसतं. ह्या सैलसर असून त्यांनी त्यातील मोकळ्या जागेत आधारक असते. हे आधारक घनरूप जेली सदृश किंवा पाण्यासारखे द्रवरूप असतात. जसं रक्त, रक्तामध्ये पाणी जास्त आहे आणि हे पाण्यासारखं द्रवरूप असते. आता बघा संयोजी ऊतीचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये रक्त, लसिका म्हणजे लिम्फ, विरल ऊती, चरबीयुक्त ऊती, कास्थिक व कुर्चा किंवा कुर्चा म्हटलं जातं, अस्थी, हाडे किंवा स्नायुरज्जू व अस्थिबंध अशा प्रकारचे संयोजी ऊतीचे प्रकार आहेत. त्याच्यापैकी ब्लड बघा त्यांची रचना आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे. आता हे आढळतात कुठे, तर बंदिस्त रक्ताभिसरण संस्थेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ही बंदिस्त रक्ताभिसरण संस्था आहे आणि त्याच्यामध्ये रक्त आढळतं हृदयाकडून इतर भागाकडे किंवा इतर भागाकडून हृदयाकडे रक्ताचा प्रवाह कायम चालू असतो. आता स्वरूप काय बघा, रक्तद्रवात लोहित रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका व रक्तबिंबिका तसेच द्रवरूप आधारक अशा प्रकारचे स्वरूप या रक्ताचं आहे. आता कार्य काय आहे, आपल्याला माहिती ऑक्सिजन किंवा पोषक द्रव्ये, न्यूट्रियंट्स किंवा संप्रेरके म्हणजे हार्मोन्स आणि उत्सर्जित पदार्थ म्हणजे नायट्रोजिनस वेस्ट, युरिया, युरिक ऍसिड किंवा अमोनिया जो आपल्याला नको आहे, यांचं वहन करण्याचं महत्वाचं काम रक्त करत असतो. आता लसिका म्हणजे बघा लिम्फ असं स्ट्रक्चर आहे त्यांचं, शरीरातील पेशींच्या सभोवताली पेशी त्याच्या सभोवताली लिम्फ असतात, लसिका असतात. रक्त केशिकातून म्हणजे कॅपिलरीज मधून पाझरणारा हा द्रव आहे, यात श्वेत रक्तकणिका जे व्हाइट ब्लड सेल्स व द्रवरूप आधारक असतात, सपोर्ट असतात लिक्विड स्टेट मध्ये. आता कार्य काय, तर रोगांच्या संक्रमणापासून शरीरांचं संरक्षण करण्याचं काम या लसिका करत असतात. आता बघूया विरल ऊती म्हणजे एरिओलर टिश्यू, त्वचा व स्नायूंच्या जी रचना आपल्याला फिगरमध्ये दाखवली त्याप्रमाणे आहे. त्वचा व स्नायूंच्या दरम्यान आणि रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला ह्या विरल ऊती असतात. म्हणजे बघा आपली त्वचा आहे, आपले स्नायू आहेत बोन्सवर चिकटलेले आणि त्याच्या दरम्यान आणि रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला यांचं अस्तित्व असतं. स्वरूप कुठे कसं आहे, तर विविध प्रकारच्या सैलसर पेशी आहेत, या सुद्धा सैलसर आहेत, एकमेकांना दूर जाऊ शकतात. जेली सारखे आधारक किंवा लवचिक तंतू म्हणजे फ्लेक्झिबल फायबर्स आहेत. कार्य काय, तर अंतरेंद्रियांना आधार देण्याचं कार्य विरल ऊती करत असतात. चरबीयुक्त ऊती म्हणजे ऍडिपोज टिश्यू यांचं का यांची रचना बघा आपल्याला दिसते फिगरमध्ये, त्वचेखाली व अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला म्हणजे जेव्हा चरबी वाढते त्यावेळेला ऍडिपोज ऊती जास्त प्रमाणात तयार होतात. मेदपिंडाने म्हणजे याच्यामध्ये चरबी असते भरलेल्या पेशी जेली सारखे आधारक असतात. आता कार्य आहे उष्णता रोधन करणं, ऊर्जा पुरवणं, स्निग्ध पदार्थ साठवून ठेवणं हे ज्याचं महत्वाचं काम आहे. कास्थी किंवा कुर्चा किंवा कार्टिलेज, कार्टिलेज म्हणजे आपल्या बोन्सवर, हे एक मुलायम असं स्ट्रक्चर असतं त्याच्यामुळे आपल्या बोन्स हलताना आवाज येत नाहीत. नाक, कान, स्वरयंत्र, श्वासनलिका यांच्यामध्ये हे आढळतात. स्वरूप कसं आहे, तर पेशी व तंतुमय लवचिक जेली सारखा आधारक आहे. कार्य त्यांची हाडांचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे, मी तुम्हाला सांगितलं आपला एल्बो जो आहे किंवा नी जो आहे त्या ठिकाणी आपण त्याच्या हालचाल केली तरीही जसा दरवाजाला तेल न घातल्यामुळे आवाज येतो तसा आवाज आपल्या हाडांमध्ये येत नाही, कारण त्याच्यावर कार्टिलेज आहे म्हणजेच कास्थी किंवा कुर्चा आहे. आता अस्थी, हाडे किंवा बोन्स म्हणजे बघूया संयोजी ऊतींचा प्रकार. संपूर्ण शरीरभर विशिष्ट रचनेमध्ये सांगाडा जो आहे, स्केलेटन जो आहे, तो अस्थींचा बनलेला आहे. आता अस्थींमध्ये महत्वाचा घटक कुठला असतो, तर कॅल्शियम फॉस्फेट पासून बनलेला घनरूप आधारक व त्यात
ऑस्टिओसाइट्स म्हणजे अस्थिपेशी नावाच्या रुतलेल्या पेशी, असं जसं त्यांचं स्वरूप आहे. आणि याचं महत्वाचं कार्य म्हणजे शरीराच्या सर्व अवयवांना आधार देणं. आपलं स्केलेटनच आपल्याला आधार देत असतो, हालचालीस मदत करणे, अवयवांचे संरक्षण करण्याचं काम या अस्थि करत असतात. आता स्नायुरज्जू याचे दोन प्रकार आहेत, टेंडॉन्स म्हणजे स्नायुरज्जू आणि अस्थिबंध म्हणजे लिगामेंट्स. आता ह्या कुठे आढळतात ते बघा, त्याची डायग्राम आपल्याला इथे दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. सांध्याच्या ठिकाणी ह्या दोन्ही स्नायुरज्जू आणि अस्थिबंध या उती आढळतात. आता स्वरूप बघा, स्नायुरज्जू काय करतो, हा तंतुमय मजबूत व कमी लवचिक असतो, तर अस्थिबंध अतिशय लवचिक आणि मजबूत असतो, याच्या उलट काम अस्थिबंधाचं असतं. कार्य काय बघा, स्नायुरज्जू स्नायूंना हाडांशी जोडतो, तर अस्थिबंध हा दोन हाडे जोडण्याचा काम करतो. अशा प्रकारे संयोजी उतीचे प्रकार, त्या कुठे आढळतात, त्यांचं स्वरूप कसं असतं आणि कार्यांविषयी आपण या सेशनमध्ये पाहिलेलं, या स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे. स्थूल व्यक्तींपेक्षा बारीक व्यक्तींना थंडी अधिक लागते, तुम्हाला सांगितलं यांच्यामध्ये ऍडिपोस टिश्यू आहे. ऍडिपोस टिश्यू काय करतात, तर ते उष्णता रोधनचं काम करतात, म्हणून त्याला थंडी कमी लागते. कोणाला, स्थूल व्यक्तींना. तर बारीक व्यक्तींना थंडी अधिक वाजते. हाडे का दुमडता येत नाहीत, हाडे दुमडता येत नाहीत कारण त्याच्यामध्ये त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, तर कठीण असं स्ट्रक्चर असतं आणि म्हणून हाडे दुमडू शकत नाही. त्यांच्या जॉईंट वरून आपण त्यांना दुमडू शकतो, त्याच्यावर कार्टिलेज किंवा कुर्च्या असते आणि त्याच्यामुळे आपण त्यांची हालचाल करू शकतो. स्नायू होती बघा, मस्क्युलर टिश्यू. तुमचा हात कोपरातून वळवा, दंडाच्या वरील व खालील स्नायूंचे निरीक्षण करा, हात सरळ करून पुन्हा त्या स्नायूचे निरीक्षण करा. हीच कृती पाया गुडघ्यातून वाकून करा. प्रत्येक हालचालीच्या वेळी स्नायूंचे आकुंचन, म्हणजे मी तुम्हाला पहिलं सेशन मध्ये सांगितलं होतं की आपण जेव्हा हात दुमडतो कोपरातून वळवतो आतल्या साईडला, त्यावेळेला आतल्या भागातल्या स्नायूंचं आकुंचन होतं, तर बाहेरच्या बाजूच्या स्नायूंचं काय होतं, सॉरी आतले स्नायू शिथिलीकरण करतात, तर यांचं आकुंचन होतं आणि याच्या उलट कार्य आपण जेव्हा हात सरळ करतो त्यावेळेला होत असतं. हे आकुंचन शिथिलीकरण ज्यांच्यामुळे होते, त्या विशिष्ट प्रकारच्या संकोची प्रथिनांपासून, म्हणजे प्रोटीन्स इथे असतात, स्नायू तंतू व स्नायू उती बनतात. स्नायू उती ह्या स्नायू तंतूंच्या लांबट पेशींपासून, म्हणजे स्नायू तंतू कशा प्रकारच्या पेशी बनलेल्या असतात विद्यार्थी मित्रांनो, तर लांबट पेशींपासून बनलेल्या असतात. या पेशींतील संकोची प्रथिनांच्या आकुंचन व शिथिलीकरणामुळे स्नायूंची हालचाल होत असते. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, स्नायू उतींचे प्रकार दिलेले आहेत, पट्टकी स्नायू, अपट्टकी स्नायू आणि हृदय स्नायू. हृदय स्नायूच्या नावावरूनच हे स्नायू जे असतात ते हृदयावर असतील असं आपल्याला समजतंय. प्रथम बघूया पट्टकी स्नायू, म्हणजे स्ट्रिएटेड मसल्स. या पेशी लांबट दंडगोलाकार असतात, म्हणजे वृत्तचित्ती आकाराच्या असतात, अशाखी यांना शाखा नसतात व बहुकेंद्रकी पेशी असतात, म्हणजे बरेचसे न्यूक्लियस त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. स्वरूप, या स्नायूंवर गडद व फिक्के पट्टे असतात, ते आपल्याला डायग्राम मध्ये दिसतात बघा, गडद आणि फिक्के पट्टे असतात. हाडांना जोडलेले असल्याने यांना कंकाल स्नायू म्हणतात, म्हणजे ही स्नायू जे आहेत पट्टकी स्नायू हे हाडांना जोडलेले आहेत. हे स्नायू त्यांचे प्रकार आपण पाहतोय. या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते, म्हणून त्यांना ऐच्छिक स्नायू, म्हणजे आपल्याला जेव्हा हवंय तेव्हा आपण आपला हात हलवू शकतो, पाय हलवू शकतो, म्हणजे आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. हे जे कंकाल स्नायू आहेत ते ऐच्छिक स्नायू असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. हातपाय हलवणे, धावणे, बोलणे या हालचाली घडवून आणणारे हे स्नायू आहेत. आता अपट्टकी स्नायूमध्ये पाहूया, दोन्ही टोकांना निमुळत्या, म्हणजे स्पिंडल शेप, पक्ष्याचा जसा आकार असतो किंवा माशाचा जसा आकार असतो त्याप्रमाणे ह्या सेल असतात. लहान अशाखीय आहेत ह्या सुद्धा, म्हणजे ह्यांच्या ब्रँचेस नाहीयेत आणि एक केंद्रीय पेशी असतात. तर पट्टकी स्नायू बहुकेंद्रकीय होते. यांचं स्वरूप बघा, गडद फिक्के पट्टे नसतात, म्हणजे पट्टकी स्नायू प्रमाणे ह्याच्यावर अशा प्रकारचे पट्टे नसतात, हाडांना जोडलेले नसतात. या स्नायूंच्या हालचालीवर आपले नियंत्रण नसते आणि म्हणून यांना अनैच्छिक, म्हणजे इनव्हॉलंटरी स्नायू असं सुद्धा म्हटलं जातं. अन्न नलिका रक्तवाहिन्यांमध्ये हे अशा प्रकारचे अपट्टकी स्नायू आढळतात. पापण्यांची उघडझाप, पचन मार्गातून अन्नाचा प्रवास, रक्तवाहिन्यांचे आकुंचन, शिथिलीकरण घडवणारे हे स्नायू आहेत. आता हृदय स्नायू बघूया, दंड गोलाकार, शाखी व एक केंद्रकी पेशी आहेत. हे बघा, यांना शाखा असतात. पहिले दोन जे पट्टकी आणि अपट्टकी बघितले त्यांना शाखा नसतात, ब्रँचेस नसतात, परंतु हृदय स्नायू यांना शाखा असतात, केंद्रक आणि पट्टे आपल्याला दिसत आहेत. स्वरूप बघा, स्नायूंवर गडद फिक्के पट्टे असतात, म्हणजे पट्टकी स्नायूंप्रमाणे त्यांच्यावर पट्टे असतात. हृदय या स्नायूंनी बनलेले असते. आता यांचं नावच हृदय स्नायू आहे, म्हणजे हे हृदय यांच्यापासून बनलेलं आहे. या स्नायूंच्या हालचालीवर आपले नियंत्रण नसते. लयबद्ध पद्धतीने आकुंचन व शिथिल हे होत असतात, म्हणजे अनैच्छिक आहेत. हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवण्याचं महत्वाचं काम हे हृदय स्नायू करत असतात. बघा, श्वसन संस्थेच्या श्वासपटलाचे स्नायू कोणत्या प्रकारचे असतात, म्हणजे डायफ्राम बनलेला असतो तो लवचिक असा बनलेला असतो. डोळे बंद करावा, हाताने समोरील विविध वस्तूंना स्पर्श करा किंवा पुस्तक, बाग, कंपास, पेढ्या अशा अनेक वस्तू न पाहता येत फक्त स्पर्शाने आपल्या जाणवतात. याचं कारण आपला स्पर्श ह्याच्या पूर्वी त्या वस्तूंना झालेला आहे आणि म्हणून डोळे बंद करून सुद्धा आपण त्यांना सांगू शकतो की ह्या कोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या सेशनमध्ये अविस्तर ऊती म्हणजे काय, त्याच्यानंतर संयोजी ऊतींबद्दल माहिती घेतली आणि त्याचप्रमाणे स्नायू ऊतीचे विविध प्रकार सुद्धा याच्यामध्ये बघितलेले आहेत. धन्यवाद.